नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज अगदी सोप्या पद्धतीने शाबू पकोडे किंवा तुम्ही त्याला शाबूची भजीही म्हणू शकता बघा किती छान कुरकुरीत बनतात शकता किती किती छान कुरकुरीत होत आहेत बघितले ना नाही शाबू भिजवायचं टेन्शन नाही बटाटा शिजवायचं टेन्शन अगदी इन्स्टंट दहा मिनटात बनून तयार होणारे शाबू पकोडे सारखं तेज तेज उपवासाला खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा नक्की ट्राय करा शाबूचे पकोडे चला तर याची रेसिपी बघू तर त्यासाठी लागणारे साहित्य मिरची घेतलेली आहे मी या ठिकाणी कट करून शेंगदाण्याचं जाडसर असं कूट आहे बटाटा घेतला आहे बारीक कट करून चवीनुसार मीठ आणि शाबू घेतलेला आहे हा भिजवलेला नाही जाडसर शाबू आहे मोठा आणि वरवीचे तांदूळ काही ठिकाणी भगर याला भगरही म्हटलं जातं कडई आपली छान गरम झालेली आहे त्यात शाबू ओतून छान भाजून घ्यायचा म्हणजे हा पटकन बारीक होतो भाजल्यामुळे त्याला दोन ते ती तीन मिनटं छान भाजून घेऊया शाबू आपला भाजून झालेला आहे त्यामध्येच आपण वरीचे तांदूळ पण भाजून घेणार आहोत छान असं वरवी आणि शाबू छान भाजून झालेला आता याला आपण काढून घेऊयात वरवी आणि शाबू छान थंड करून याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात याची जाडसर आपल्याला पिट्टी करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वरवी व शाबू टाकून घेऊयात हे तुम्ही असंच मिक्सरला आधी बारीक करून घेऊ शकता पण मी यात तर... बटाटा हा उकडलेला नाही कच्चा बटाटा आहे याची साल काढून याला कट करून घेतलेला आहे व थोडी मिरची चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार थोडं मीठ यामध्ये थोडं पाणी घालून आपण याला बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे सर्व बारीक करून झालेलं आहे यामध्ये शेंगदाण्याचं कूट आपण टाकून घेणार आहोत जाडसर असं वाटून घेतलेलं ते छान मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालेलं आहे याला साईडला ठेवून चटपटीत अशी चटणी बनवून घेऊया चटणीसाठी लागणारं साहित्य मी तर खोबरं चिरून घेतलेलं आहे बारीक शेंगदाण्याच्या पाकळ्या त्याची फोलपाटं काढून घेतलेली आहेत भाजलेले शेंगदाणे आहेत ते लाल तिखट आणि थोडी साखर दही आणि चवीनुसार मीठ या ठिकाणी तुम्ही मिरचीही ॲड करू शकतासाठी आपण चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कापून घेतलेलं खोबरं आणि शेंगदाण्याच्या पाकळ्या कश्मिरी लाल मिरची पावडर या ठिकाणी तुम्ही मिरचीही वापरू शकता पण कलर छान येतो त्यामुळे मी आणि थोडी साखर चवीनुसार मीठ आणि थोडं दही घालून घेऊयात आणि हे बारीक करून घेऊयात गरज वाटली तर थोडं पाणीही ॲड करू शकता हे बनून तयार आहे जर तुम्हाला चटणी आवडत नसेल तर तुम्ही दहीही खाऊ शकता पकोड्यांबरोबर चटणी तयार करून झालेली आहे आता आपण भजी किंवा पकोडे तळून घेऊयात इकडे कढईमध्ये तेल आपलं छान गरम झालेलं आहे त्यात एक एक करून आपण हे पीठ सोडून घेणार आहोत छान खरपूस भाजायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एकदा नक्की ट्राय करा खूप छान बनतात हे मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे बघा किती छान कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपण सर्व तळून घेणार आहोत पकोडे बनवून तयार आहेत बघा वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट बघा आतून एकदम सॉफ्ट बनतात हे आणि वरून एकदम कुरकुरीत नवरात्र येणार आहेत आता गणपती येत आहेत उपवास चालू होत आहेत किंवा श्रावण आहे आता तर एकदा नक्की बनवून बघा खूप छान आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे कशी वाटली मैत्रिणीनं रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर अगदी झटपट अशी होणारी ही शाबू पकोडीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय